नाम है निकेत एंड वेलकम बैक टू अनदर वीडियो। आज हम जाने वाले हैं नेक्स्ट स्पॉट पे और सितेश अवेलेबल नहीं है तो अब आगे तर हॅलो गाईज, परत एकदा स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनल ट्रॅव्हलिंग सीटमध्ये। मी सिद्धेश साळुंखे परत एकदा स्वागत करतो तुमचं। तर लास्ट व्लॉगला तुम्ही तिने पण खूप भारी प्रतिसाद दिला आहे, पद्मावती, तासूबाई आणि विसापूरच्या फोर्टच्या। तर अजून ते व्लॉग पाहिले नसेल तर नक्की जावरती आय बटनमध्ये लिंक देत आहे, ते जाऊन पहा। आणि जर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर परत एकदा एक नवीन मन्सून राईड घेऊन आलो आहे तुमच्यासाठी। तर आज एका नवीन ठिकाणी चाललं आहे। तर माझे ज्युनियर्स होते शाळेतले, विशाल दिवटे आणि आदित्य गायकवाड, यांनी सजेस्ट केलं होतं मागच्या वर्षी, पण त्यावेळेस जाऊ शकलो नाही। पण आत्ता चाललो आहे मी। तर आपण चाललो आहे आज कोंडेश्वर टेम्पल किंवा कोंडेश्वर वॉटरफॉल म्हणू शकतो तिकडे फिरायला। तर चला तर आपण जाऊया। हॅलो एव्हरीवन, माझं नाव आहे निकेत एंड वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ। आज हम जाने वाले हैं नेक्स्ट स्पॉट पे। नेक्स्ट स्पॉट पे चुप, बिल्कुल चुप। और सितेश अवेलेबल नहीं है तो अब आगे से ब्लॉग में कंटिन्यू करने वाला हूँ। सो आगे मैं ही पूरा इन्फॉर्मेशन दूंगा क्योंकि सितेश अवेलेबल नहीं है। तर फायनल गायचं एकच छोट्याशा राईडनंतर आता येऊन पोचलो आम्ही। पहिलंच एकच जाता जाता एक पॉईंट लागला आहे उकसंडा आहे म्हणून। तर माझ्या तर आज बरेच लोक आहेत आपल्यासोबत, माझे कॉलेजचे फ्रेंड्स आहेत सगळे। तर आता उकसन डॅम पाहूया, इथं छोटासा व्ह्यू एन्जॉय करूया आणि त्याच्यानंतर पुढे कंटिन्यू करूया कंडिशनला। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मजा येणार आहे आणि असे बरेचसे व्ह्यू तुम्हाला पाहायला भेटणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। तर आत्ता आपण आहे कामशेत मच्छा पुढे आलो आहे थोडं, अराऊंड कोंडेश्वर तळेगाव जावळेपासून अराऊंड 36 किलोमीटर आहे आणि पुण्यापासून अराऊंड 60 किलोमीटर आहे। तर बरेच असे पॉईंट आहेत इथं पाहण्यासारखे, हिडन वॉटरफॉल आहेत। तर फायनली गाईज, आता कोंडेश्वरच्या अगोदर एक समोर असा आम्हाला धबधबा दिसला आहे, नाही माहिती या धबधब्याचं। तर आता तो तिथे त्याला पाहायला चाललो आहे आम्ही। सो एन्जॉय। तर फायनली इथं आत्तावरती जायला एक छोटासा ट्रेक करायला लागेल आपल्याला, 5 ते 10 5 मिनिटाचं आहे मला वाटतं, जास्त अवघड नाही आहे, सोपं आहे। तर इथं असं ओढा वाहतं आहे, त्या ओढ्याला फॉलो करत चाललं आहे। तर बघू, लेट्स सी। तर गाईज, फायनली खूप अशा छोट्याशा मेहनत आणि छोट्याशा ट्रेकनंतर आम्ही इथं पोचलो आहे धबधबा पाहायला आणि एकदम उत्तम असा धबधबा आहे। खूप मजा आली ट्रेक करताना, कॅमेरा काढू शकलो नाही, थोडा पायी घसरत होता। तर हा असा समोर व्ह्यू। तर गाईज, फायनली आता मी परत हा धबधबा खाली उतरलो आणि आता कोंडेश्वरला कंटिन्यू करतात, 12 वाजलेत आणि तुम्ही पुढं कंटिन्यू करू। तर पुढं पण मजा आली असेल, म्हणजे तुम्ही ब्लॉगमध्ये पाहिलं असेल खूप मजा केली, येताना पण खूप भारी मजा आली आहे। तर हा असा माझा धबधबा इथं कोंडेश्वरला जातानाच लागतो, तर कंटिन्यू करू आपण।
एवरीवन, हम पहुंच चुके हमारे डेस्टिनेशन पे, ये रहा ट्रैवल विद सेड और वो रहा छोटा बच्चा विशाल, और यहाँ से हम जाने वाले, मतलब यही पे आने वाले और आ चुके हैं। अब हमको कोई नहीं रोक सकता घूमने से। अब हम रात को कितने बजे जाने वाले घर? 7। अब हम रात को 7 बजे घर पहुंचेंगे और उसके बाद मस्ती करेंगे और सो जाएंगे, और फिर फायनली आता आपण पोहोचलोय कोंडेश्वरपाशी, आणि हा आहे माझ्या मागे दिसतंय ते कोंडेश्वराचं मंदिर आहे, आणि तिथेच मागच्या साईडला एक धबधबा आहे। इथून या कोंडेश्वराच्या मंदिराच्या इथून धागबैरीचा ट्रेक पण चालू होतो, तर तुम्ही इथून तो ट्रेक पण करू शकता। ॲज वेल ॲज हा हे अराउंड 36 किलोमीटर आहे। जसं मी मगाशी बोललो, आपल्याला कामशेतच्या पुलाखालून यायला लागतं इकडे येताना, आणि नाणे मावळ म्हणजे हे गाव आहे, ह्या गावात जे मंदिर आहे हे शेवटचं गाव आहे मला माझ्या माहितीनुसार। तर आत्ता मंदिरात दर्शन झालं आहे आमचं, आणि आता इथे मागच्या साईडला, मंदिराच्या मागच्या साईडला हा असा पाण्याचा धबधबा आहे, अगोदर व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तुम्ही। तर कदाचित मला एवढं माहिती आहे की जसं पाणी वाढतं आपलं, तसं इथून म्हणजे पाण्याचा प्रवाह जास्त होतो। जर मोस्टली कोणी येत असेल इथे पावसाचं, खूप आज पाऊस जास्त नाही आहे, तर पावसात कोणी असं येत असेल तर सावकाश स्वतःची काळजी घ्या। असं उगाच ओव्हर कॉन्फिडन्समध्ये काहीतरी उगाच मस्ती वगैरे करू नका, एवढीच मला तुम्हाला एक छोटीशी ॲडवाईस द्यायची। आता बघू इथं आणखी काय एक्सप्लोअर करण्यासारखं आहे, सो हियर वी गो। तर आता आम्ही मंदिराच्या बाजूनं धागबैरीच्या इकडं रस्ता आहे तिकडं चाललो आहे, म्हणजे धागबैरीला जात नाही आहे, पण नेक्स्ट टाईम कधी येऊ तर कव्हर करू धागबैरी पण। पण आत्ता आम्ही चाललो इथं, छोटासा धबधबा दिसतो आहे समोर, तर तिकडं थोडं भिजून येतो, सो हे वी गो। तर फायनली गाईज आत्ता एका मस्त लोकेशनवर येऊन पोहोचलो आहे कोंडेश्वरच्या इथून। थोडंसं फक्त 10 मिनिटाचा ट्रेक आहे छोटासा, तर मग अशी मी बोललो वॉटरफॉलपाशी जाऊया, पण तो खूप आतमध्ये, तासभर तरी लागेल तिकडे जायला। तर आत्ता आम्ही हा या ठिकाणी थांबलो या पॉईंटला, आणि हा समोर असा व्ह्यू, तुम्हाला
फायनली आता मी परत रिटर्न घरी पोहोचलो आहे आणि मध्ये शूट काहीच केलं नाही, जसं तिथून निघालं तसं परत रिटर्न आलं आहे। तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा, आणि जर चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या, तर खाली ते बेल आयकॉन आहे तेही दाबायला विसरू नका। आणि व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा, आणि जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। आणि असंच भेटू परत नवीन एका ब्लॉगमध्ये, तोपर्यंत ट्रॅव्हल विथ सीड।